आणि आता आपण बघणार आहोत कॉर्न कॅप्सिकम डिलाइट. साहित्य पाहूया. हे सगळे रंगीत सिमला मिरची मी कापून ठेवलेली आहे. स्वीट कॉर्न दाणे काढून ठेवलेले आहेत. गाजर कापून ठेवलेला आहे. बिनेस किंवा आपण फरसबी म्हणूया तो कापून ठेवलेला आहे. आणि टोमॅटो कापून ठेवलेला आहे. ओके. मीठ, मिरे, जिरे पावडर. ओके. आणि लिंबू. हे अगदीच नो फॅट रेसिपी आहे. नो फॅट रेसिपी कारण ऑइल नाही आहे, अजिबातच नाही आहे. ओके. सुरू करूया आपण. हो, आधी कुकर घेऊ. कुकर लागेल मला. ओके. कुकर मध्ये थोडस पाणी टाकून आपण ते उकळायला सुरुवात करूया. त्याच्यामध्ये आपण आता वाटीभर स्वीट कॉर्न, अर्धी वाटी बिनीर आणि अर्धी वाटी गाजराचे तुकडे. ओके. हे तिन्ही टाकायचं. ह्याच्यात पाणी अजिबात टाकायचं नाही. बर. आणि ते कुकरमध्ये टाकून ह्याच्यावर झाकण ठेवायचं आणि आपण उकळत ठेवायचं. ओके. शिट्टी याची काढून टाकून. नाही, एक शिट्टी घ्यायची. एक शिट्टी घ्यायची. ओके. एक शिट्टी झाल्यानंतर ते बंद करायचं. बंद करायचं. आपण काय काय टाकल्याच्यात? गाजर, बीन्स आणि स्वीट कॉर्न. स्वीट कॉर्न. आता आपण याला एक शिट्टी होऊ द्यायची. तोपर्यंत एक ब्रेक घेऊन टाकूया. हो. आपण बघतोय कॉर्न कॅप्सिकम डिलाइट. पुढची कृती आपण बघणार आहोत पण एका छोट्याशा प्रेस्टिज लजेदार ब्रेक नंतर. ब्रेक नंतर प्रेस्टिज लजेदार मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आपण बघत होतो कॉर्न कॅप्सिकम डिलाइट. आणि त्यासाठी आपण गाजर, कॉर्न आणि बीन्स कुकरमध्ये शिजवायला ठेवले होते. एक शिट्टी आपण त्याला दिलेली आहे आणि आता कुकर गार होईल तोपर्यंत. तर आपल्या स्वयंपाकघरात तयार होत आहे कॉर्न कॅप्सिकम डिलाइट. पण काय करणार, सगळे पदार्थ मिक्स केल्याशिवाय ते खाता येणार नाही. त्यामुळे आपण लगेचच आपल्या पुढच्या कृतीकडे वळूया. आणि आता कुकर गॅस झालेला आहे. क्या बात है. आपल्याला तो बाउल लागेल ज्याच्यात आपण मिक्स करूया. थोडस गरम आहे. याच्यात आपण हा सगळा रंगीत सिमला मिरचीचे सगळे तुकडे आपण एकत्रित मिक्स करणार आहोत. याच्यात हा कलरफुल डिश आहे. कलरफुल डिश आहे त्यामुळे ती मुलांना खूप आवडते. आणि याच्यामध्ये आपण आता चवीपुरता मीठ आणि मिरे आणि जिरपूड असं टाकणार आहोत. ओके. अंदाजाने टाकायचं आपल्या आपल्या आवडीप्रमाणे. तुम्ही आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे मुलीने तुम्हाला शिकवलं. माझ्या मुलीने मला शिकवलं. शाळेतल्या मैत्रिणी डिश डब्यात आणतात. हो. त्यामुळे ही आपण शाळेपासूनच आजकाल डायट कॉन्शियस व्हायला लागले. मुलं चांगली गोष्ट आहे. व्हायला लागले आरोग्याची त्या निमित्ताने काळजी घ्यावी. आणि ही डिश आपण जेवणात खाऊ शकतो किंवा आपण फावल्या वेळात जेव्हा जेव्हा आपल्याला भूक लागते तेव्हा खाऊ शकतो. किंवा आपण ही डब्यात नेऊ शकतो किंवा सँडविच मध्ये सुद्धा हे टाकून आपण त्याला टोस्ट सँडविच करून खाऊ शकतो. तर थोडासा लिंबू टाकल्यामुळे त्याच्या एक वेगळाच असा चव आपल्याला त्याची मिळणार आहे. आणि ही डिश तयार आहे. ओके. मी टेस्ट करून बघणार आहे.
या दोन्ही स्वादिष्ट अशा रेसिपी घरी नक्की करून बघा.